नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती यामध्ये बँक या शब्दाचा अर्थ आणि व्याख्या तसेच बँक या शब्दाची उत्पत्ती कशी झाली असावी याविषयी माहिती घेतली. या व्हिडिओ मध्ये आपण युरोपातील बँक व्यवसायांची उत्क्रांती हा भाग आपण बघणार आहोत. युरोपातील बँक व्यवसायाची उत्क्रांतीचे साधारणतः चार टप्पे पडतात. सुरुवातीच्या काळात मंदिर बँका ह्या अस्तित्वात होत्या. इसवी सन पूर्व 2000 वर्षापूर्वी बॅबिलोन, ग्रीस व रोम मध्ये देवळातून म्हणजेच मंदिरातून मौल्यवान वस्तू, पैसे, सोने, चांदी, दागिने इत्यादी ठेवल्या जात होते. या वस्तू सुरक्षितपणे सांभाळण्याचे कार्य देवळातील पुजारी करीत असत. ग्रीकांची देवळे त्यावेळी मोठ्या बँकांसारखी समजली जात असे. लोकांची धर्मावर श्रद्धा होती, त्यामुळे लोक आपल्या जवळील पैसा देवळातील पुजाऱ्याकडे ठेवित असे. बॉबिलोन मधील ईजीबी बँक ही आजच्या बँके इतकीच विकसित होती. लोकांचा धर्मावरील विश्वास व पुजाऱ्यांवरील नितांत श्रद्धेमुळे देवळातील बँकांचा विकास होण्यास मदत झाली. देवळात ठेवलेल्या एकूण पैशापैकी काही थोडाच पैसा लोक वापरत असे. असे पुजाऱ्याच्या लक्षात आल्याने पुजारी शिल्लक असलेला पैसा गरजू लोकांना कर्जाऊ देण्यास प्रारंभ केला. तसेच त्या दिलेल्या कर्जावर व्याज ही आकारण्यास त्यांनी सुरुवात केली. परंतु लोकांनी ठेव म्हणून ठेवलेला पैसा सोने व चांदी इत्यादीवर पुजारी व्याज देत नसेल. अशा प्रकारे देवळातील पुजाऱ्याला आधुनिक बँक व्यवसायाचा पूर्व समजले जाते. परंतु या बँकांचे स्वरूप हे खाजगी स्वरूप होते. परंतु काही पुढील कारणांमुळे या बँकांचा ही ऱ्हास झाला. लोकांचा धर्मावरील विश्वास कमी झाला. राजे व धर्मगुरू यांच्यात सत्ता संघर्ष सुरू झाला. त्यांचा बँक व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला. रोमन साम्राज्याच्या पतनानंतर स्थिर व प्रबळ सत्ताच राहिली नाही. युद्धाद्वारे व्यापार व उद्योगधंदे यांची प्रगती खुंटली गेली व आर्थिक मदत करणाऱ्या बँकांचा ऱ्हास झाला. व्याज घेणे पाप आहे या धार्मिक विचारसरणीचा इतर देशात बँकांचा विकास होण्यावर अनिष्ट परिणाम झाला. या कारणांमुळे मंदिर बँकांचा ऱ्हास झाला. यानंतर इटलीतील ज्यू सावकार. व्याज घेणे पाप आहे या बायबलच्या संदेशामुळे युरोप खंडातील ख्रिश्चन लोक पैसे कर्जाऊ देण्याचे व्यवहार करत नसे. परंतु ज्यू लोकांवर असे कोणतेही बंधन नसल्याने ज्यू लोकांनी सावकारीच्या व्यवसायाद्वारे 12व्या शतकात इटलीमध्ये बँक व्यवसायाचे पुनरुज्जीवन केले. त्यांनी बँक व्यवसायाचा प्रसार इंग्लंड, फ्रान्स व बेल्जियम इत्यादी देशातही केला. इंग्लंडच्या पहिल्या विल्यम राजाने
बँक व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक सवलती दिल्या. त्यामुळे इंग्लंडमधील बँक व्यवसायाची प्रगती झाली. इंग्लंडमधील राजांनी ज्यू व्यापाऱ्यांना बँक व्यवसायासाठी संरक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सरकारी बँकर्स म्हणूनही नेमणुका केल्या. परंतु पुढील काही कारणांमुळे ज्यू लोकांनाही आपला व्यवसाय बंद करावा लागला. इंग्लंड या देशात ज्यू लोकांना वाढत्या प्रमाणात लोकांचा विरोध होऊ लागला. त्यामुळे सरकारने त्यांना दिलेला आश्रय, त्यांना दिलेल्या सवलती ही रद्द केल्या. इंग्लंड सरकारने 12व्या शतकात ज्यू लोकांवर अनेक नियंत्रणे लादली. सन 1290 मध्ये ज्यू लोकांच्या इंग्लंड मध्ये येण्यावर बंधने घालण्यात आली. त्यामुळे ज्यू लोकांना इंग्लंड सोडावे लागले. 13व्या शतकातही ख्रिश्चन व्यापाऱ्यांनीही कर्ज देण्याचा व्यवहार करण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली. त्यामुळे ज्यू लोकांना ग्रीक स्पर्धेला सामोरे जावे लागले. त्यामुळे ज्यू लोकांनाही आपला व्यवसाय बंद करण्यास बंद केला. त्यानंतर सार्वजनिक बँक 13व्या शतकात स्थिर राजवटीमुळे युरोप खंडातील अनेक देशात उद्योग व व्यापाराचा विकास झाला. उद्योग व व्यापारास कर्ज पुरवठा करण्याचे धोरण अनेक सरकारांनी स्वीकारल्यामुळे सरकारकडून सार्वजनिक बँकांची स्थापना झाली. सन 1857 मध्ये बँक ऑफ व्हेनिस ही पहिली सार्वजनिक बँक स्थापन झाली. सन 1857 मध्ये बँक ऑफ व्हेनिस ही पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्थापन झाली. त्यानंतर सन 1401 मध्ये बँक ऑफ बार्सिलोनिया आणि सन 1609 मध्ये बँक ऑफ आमस्टरडॅम या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थापना झाली. यानंतर खऱ्या अर्थानं इंग्लंड मधील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीस सुरुवात झाली. आधुनिक बँक व्यवसायाच्या इतिहासात इंग्लंड मधील बँक व्यवसायाची उत्क्रांती हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. भारतासारख्या अनेक देशातील बँक व्यवसायाचा विकास इंग्लंड मधील बँकांच्या कार्यपद्धतीवर आधारलेला आहे. त्यामुळे इंग्लंड मधील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. इंग्लंड मधील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचे पुढील टप्पे मानले जाते. लोंबार्डे बँकर्स इंग्लंड मधील ज्यू लोकांच्या बँक व्यवसायावर सरकारने अनेक नियंत्रण घातल्याने त्यांचा ज्यू लोकांच्या बँक व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला. त्यामुळे ज्यू लोकांना इंग्लंड सोडून जावे लागले. त्याची पोकळी भरून काढण्यासाठी इटलीतील लोंबार्डे प्रांतातील व्यापाऱ्यांनी इंग्लंड मध्ये आगमन करून बँक व्यवसायाला प्रारंभ केला. त्यांनी पैशाची अदलाबदल करणे, लोकांना कर्जे देणे, त्याचबरोबर सरकारला देखील मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले. लोंबार्डे प्रांतातील लोकांच्या इंग्लंड मधील बँक व्यवसायातील कामगिरीची आठवण म्हणून इंग्लंड मधील मध्यवर्ती बँक म्हणजेच बँक ऑफ इंग्लंड असलेल्या रस्त्याला अजूनही लोंबार्डियन स्ट्रीट असे नाव आहे. परंतु पुढील काही कारणांमुळे लोंबार्डियांना ही इंग्लंड मधील बँक व्यवसाय बंद करावा लागला. ती कारणे पुढील प्रमाणे. इंग्लंडच्या तिसऱ्या एडवर्ड
राजाने लोंबार्डी बँकर्स करून घेतलेल्या 15 लाख फ्लोरिन एवढ्या कर्जाची परतफेड करण्यास नकार दिला. इंग्लंडमध्ये लोंबार्डींना वाढता विरोध झाल्याने सरकारने त्यांच्यावर अनेक नियंत्रणे लादली. एलिझाबेथ राणीच्या कारकिर्दीतही लोंबार्डी बँकरचे महत्व कमी झाले. या सर्व कारणांमुळे लोंबार्डी व्यापाऱ्यांनी इंग्लंडमधून स्थलांतर केले. नंतर त्यांची जागा इंग्लिश बँकर्सने घेतली, परंतु त्यांनी कर्ज देण्यापेक्षा व्यापार करण्यात अधिक रस घेतला. त्यानंतर सरकारी टाक्सा. इंग्लंडमधील व्यापारी आपला पैसा, सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तू सरकारी टाक्सात ठेवित असे. परंतु सन 1640 मध्ये पहिला चार्ल्स राजाने संकटाला तोंड देण्यासाठी लंडनच्या टाक्सातील 1,30,000 पौंड किमतीचे सोने, चांदी व रुपये इत्यादी जप्त केले. ही रक्कम पार्लमेंटने नंतर परत केली, परंतु त्यामुळे इंग्लिश व्यापाऱ्यांचा सरकारी टाक्सावरील विश्वास नष्ट झाला. त्यानंतर सोनार बँकर्स. सन 1640 मध्ये पहिल्या एडवर्ड राजाने लंडन टाक्सातील सोने, चांदी व रुपये जप्त केल्यामुळे इंग्लंडमधील व्यापाऱ्यांनी टाक्सातील पैसे व मूल्यवान वस्तू ठेवण्याऐवजी सोनाराकडे ठेवण्यास सुरुवात केली. त्यातूनच सोनार बँकर्सचा उदय झाला. 17व्या शतकात सोनार बँकर्सने ठेवी स्वीकारून कर्ज देण्याच्या कार्याला प्रारंभ केल्याने सोनार बँकर्सना इंग्लंड मधील आधुनिक बँक व्यवसायाचे जनक मानले जाते. सध्याच्या बँकेच्या कार्याप्रमाणेच या सोनार बँकर्सने कार्य केलेले आहे. ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, चलन निर्मिती करणे, पत निर्मिती करणे इत्यादी कार्य या सोनार बँकर्सने केले. म्हणून या बँकांना इंग्लंड मधील आधुनिक बँक व्यवसायाचे जनक असे मानले जाते. पुढे या सोनार बँकर्सचाही राज झाला. त्याची कारणे पुढील प्रमाणे. सोनार बँकर्सनी इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्स राजाला 13,28,000 पौंड एवढे कर्ज दिले. ते कर्ज त्या राजाने परतफेड करण्याचे नाकारले. त्यामुळे सोनार बँकेचे दिवाळे निघाले. दिवाळे निघाल्याने लोकांचा सोनार बँकेवरचा विश्वास उडाला. लोकांनी सोनार बँकेतून मोठ्या प्रमाणात ठेवी काढल्या. त्यामुळे सोनार बँका आणखीनच अडचणीत आल्या. ठेवी सुरक्षित राहण्यासाठी आणि व्याजदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक व्यवसाय खाजगी व्यक्तींच्या हातात न राहता कंपन्यांकडे सोपवावा हा विचार प्रवाह प्रभावित झाला. अशा प्रकारे इंग्लंड मधील आधुनिक बँक व्यवसायाचा पाया घालणाऱ्या सोनार बँकर्सना आपला व्यवसाय बंद करावा लागला. यानंतर बँक ऑफ इंग्लंडची स्थापना. सोनार बँकरच्या बँक व्यवसायावर सरकारचे नियंत्रण असावे या विचारातून बँक ऑफ स्वीडन, बँक ऑफ व्हेनिस यासारख्या बँकांच्या धर्तीवर इंग्लंडमध्ये बँक स्थापन करण्यात यावी अशा प्रकारचा विचार प्रवाह सुरू झाला. त्यातूनच 1694 मध्ये विल्यम पॅटरसन यांच्या परिश्रमातून टनेज ऍक्ट हा बँकिंग बाबतचा पहिला कायदा करण्यात आला. या कायद्यान्वये इंग्लंडमध्ये द गव्हर्नर्स अँड द कंपनी ऑफ द बँक ऑफ इंग्लंड, द गव्हर्नर्स अँड द कंपनी ऑफ द बँक ऑफ इंग्लंड ही बँक अस्तित्वात आली. हीच बँक
बँक ऑफ इंग्लंड म्हणून ओळखली जाते. या बँकेला नोटा काढण्याचा अधिकार सन 1708 मध्ये देण्यात आल्याने सोनारांच्या नोटा काढण्याच्या अधिकारावर नियंत्रण घालण्यात आले. सन 1844 मध्ये बँकेने इशू व बँकिंग अशी दोन वेगवेगळी खाती सुरू केली. यापैकी इशू खाते देशातील चलनासंबंधीचे व्यवहार करते, तर बँकिंग खाते बँकिंग व्यवहाराचे नियंत्रण करते. बँक ऑफ इंग्लंडचे सन 1946 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले व बँकेवर पूर्णपणे सरकारची मालकी प्रस्थापित. इंग्लंड सरकारने 1858 मध्ये संयुक्त भांडवली कंपनीचा कायदा संमत केला, त्यामुळे या कायद्यानुसार मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर संयुक्त भांडवली बँका स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे बँक व्यवसायाला स्थैर्य प्राप्त झाले. अशा प्रकारे व्यापारी, सावकार, सोनार हे तीन घटक इंग्लंडच्या आधुनिक बँकांचे पूर्वज मानले जाते. अशा प्रकारे युरोपातील बँक व्यवसायाची उत्क्रांती आपल्याला सांगता येईल.